गुड मॉर्निंग स्टुडंट, मी रवी सर चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी महेश क्लासेसमधून बोलतोय. आज आपण इव्हॉल्युशन हा क्रॅश कोर्समध्ये सुरू करतोय. यामध्ये महत्वाचे पॉईंट आहेत ते मी काय करेल, थोडं डिस्कस करून घेईल की चॅप्टर नंबर 7 इव्हॉल्युशन ह्या टॉपिकचं वेटेज पहा की 2019 एक क्वेश्चन आला होता. किमान 1 ते 3 ही तिची रेंज आहे आणि किमान ह्यावर्षी 2020 दोन MCQ येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर ट्री ऑफ इव्हॉल्युशन, डायव्हर्सिटी, फॅमिली, पहिले एक वाक्य दिले बघा, ह्या MCQ बनवून येतात. IMP आहे. इव्हॉल्युशनरी बायोलॉजी इज द मटेरियल ऑफ हिस्ट्री ऑफ लाईफ फॉर्म ऑन द अर्थ. IMP की पृथ्वीवर जीव कसा बनला याची हिस्ट्री म्हणजे इव्हॉल्युशनरी हिस्ट्री. व्हॉट एक्झॅक्टली इव्हॉल्युशन, याचा अर्थ काय झाला, सुरुवातीला सिंगल सेल बनला, कॉम्प्लेक्स सेल बनला, पुढे इव्हॉल्युशन झालं, इव्हॉल्युशनमुळे डायव्हर्सिटी पाहायला मिळत्या. हे बघा, आपण ॲनिमल किंगडममध्ये पोरीफेरा, सिलेंट्रेटा, मॅमल्सपर्यंत गेलो. असाच काय झालं, सिक्वेन्स हा फ्युचर वाढत गेलेला आहे. तर पृथ्वी इव्हॉल्युशन ही न थांबणारी प्रोसेस आहे. पृथ्वीचा इतिहास 4.5 लाख वर्षाचा आहे. ह्युमन बीइंग इव्हॉल्युशन हे मॉडिफाय आहे, रिसेंट आहे. आणि या ठिकाणी आपण म्हणत होतो बघा की लहानपणी रात्रीच्या वेळी आपण आकाशातील तारे पाहत असतो, त्याचवेळी केवळ तारा पाहत असताना हा तर त्या ताऱ्याचा इतिहास पाहत असतो. त्या ताऱ्याजवळ काय चाललं असेल, त्याजवळ आणखी कोणते प्लॅनेट ग्रह असतील. प्रत्येक तारा म्हणजे सूर्य हा सुद्धा तारा आहे, सन हा स्टार आपण म्हटलं जाते. अजून सुद्धा आपण सनचे या ठिकाणी डिटेल मिळवण्याचे आपण प्रयत्न करत आहोत. केमिकल इव्हॉल्युशन, आपली बॉडी, प्लांट बॉडी फायनली विचार केलास केमिकल आहे. आपण जे फूड घेतो त्यामध्ये ग्लुकोज, प्रोटीन, फॅट, ॲमिनो ॲसिड असते. आपल्या बॉडीमध्ये, स्किनमध्ये बघा सुद्धा आपण केमिकल कंपोजिशन पाहतोय. सायंटिस्ट म्हणतात की केमिकल कॉम्बिनेशन बनले आणि त्यामुळे फर्स्ट लाईफ बनला असेल. ऑर्गॅनिक केमिकल बनलं नाही तर लाईफ बनणार नाही. ऑर्गॅनिक केमिकल हे मॅक्रोमॉलिक्युल व मायक्रोमॉलिक्युल यांच्या समावेशाने बनलेले आहेत. कार्बन व हायड्रोजन एकत्र आल्यास की ऑर्गॅनिक केमिकल बनते. सुरुवातीची कंडिशन अशी होती की केमिकलमध्ये रिॲक्शन घडायच्या. जीवनाची सुरुवात सिम्पल मॉलिक्युलपासून कॉम्प्लेक्स मॉलिक्युल बनले आणि ह्यापासून मॉलिक्युल ॲग्रिगेट बनले आणि जीवन बनण्याची पॉसिबिलिटी सुरुवात झाली. आपल्यासमोर आहे एक इमेज आहे, ऑपेरन हेल्डानी, द थेअरी ऑफ ओरिजिन ऑफ लाईफ. तर प्रिमेटिव्ह लाईफ कसं होते बघा, प्रिमेटिव्ह लाईफ होते सुरुवातीचे जे होते. समजा आपण सुरुवातीची अर्थ ही गरम गोळ्यासारखी होती. गॅसवर जसा आपण तवा ठेवला आणि पाणी त्यावर टाकल्यानंतर जे पाणी आहे, वॉटरचे इव्हॅपोरेशन होते, अशा प्रकारचे तप्त असा या ठिकाणी गोळा होता. तर या त्यानंतर काय असणार की अर्थवरचं टेम्परेचर हळूहळू कमी झालं आहे, 100 सेल्सिअसपेक्षा कमी झालं, तेव्हा पृथ्वीवर पाणी थांबायला लागले आणि पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी खड्डे होते ते आज महासागर बनले. तर केमिकल लॅबमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट करतो त्यावेळी पाहतो की काचेची बाटली आहे, त्यामध्ये पावडर ठेवली, त्यामुळे टीचर सांगतात की या ठिकाणी जी पावडर आहे, सोल्युशन आहे, ते टाकलास तर रिॲक्शन फास्ट होईल. तर कोणतेही दोन मॉलिक्युलला एनर्जी दिल्यास मॉलिक्युल एकमेकात मिक्स होणार आणि यावेळी बॉन्ड बनणार आणि यामुळं केमिकल बनल्या ते. केमिकल गरम केल्यास तर थर्मल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आणि मॉलिक्युल पार्टिकल मूव्ह करणार आणि यामुळे एकमेकांना धडकणार, बॉन्डचे फॉर्मेशन होणार आणि यामुळे कॉम्प्लेक्स केमिकल बनणार. काही लोकांना प्रश्न पडतो की जीवन पहिल्यांदा पाण्यातच का बनला असेल. पाण्यामध्ये केमिकल रिॲक्शन फास्ट होते. एखादे केमिकल बनायचं असेल तर रिडक्शन आणि ऑक्सिडेशन होणार. आपल्याला माहिती आहे केमिस्ट्रीमध्ये ओरिजिन ऑफ लाईफ, युरे मिलर एक्सपेरिमेंट. हे जे NCERT डायग्राम आहे हे तुम्हाला इम्पॉर्टन्स आहे, एक्झामला विचारण्याची पॉसिबिलिटी आहे. तर बघा ह्यामध्ये प्रोडक्शन जे बनलेले आहे हे इक्वेशन तुमच्यासमोर दिसत असेल, पाहिजे तर नोट करून घ्या.
समोर तुमच्याकडे एमसीक्यू दिसतोय, हा एमसीक्यू दिलेला आहे. व्हॉट इज द स्टिम्युलस दॅट इन्व्हर्टेड द केमिकल रिएक्शन ऑन अर्थ? अँसर आहे हाय टेम्परेचर, व्हॉल्केनिक इरप्शन आणि रिड्युसिंग ऍटमॉस्फिअर. त्यानंतर मिलर एक्सपेरिमेंट, या मिलर एक्सपेरिमेंट डिटेल आहे, हे तुम्हाला काय करायला पाहिजे, रीड करून घ्यायला पाहिजे. त्यानंतर की नोट मध्ये किंवा एनसीईआरटी मध्ये तुम्हाला काही पॉईंट दिले आहेत ते रिवाइज करा. आता बघूया ओरिजिन ऑफ लाईफ. तर आपल्यासमोर डेव्हलपिंग ऑफ थिअरी इव्होल्युशन, डार्विन यांची इमेज तुम्हाला दिसत आहे, त्यांचं बुक, त्यांचं जे काही शिप वापरलंय. आता आपल्याला क्वेश्चन काय येईल बघा, एच एम एस बिंगल बेगल या विचारून काय केलं तिने, या ठिकाणी राऊंड द वर्ल्ड चार्ल्स डार्विनने काय केलं, जगाची फेरी पूर्ण केली, हा विचारू शकतात. त्यानंतर बघा दुसरा एक पॉईंट दिसतोय तुमच्याकडं की फिटनेस, प्रोडक्शन फिटनेस विचारले, नेचरल सिलेक्शन, आणि हे आहे डार्विन, अल्फ्रेड रसेल अँड थॉमस हे तीन सायंटिस्ट आहे. डार्विन काय सांगतात बघा, इट इज नॉट द स्ट्रॉंगेस्ट ऑन स्पेसिस सर्वाइव नॉर मोस्ट इंटेलिजंट बट वन इज द रिस्पॉन्सिबिलिटी टू चेंज. व्हॉट आर द इव्हिडन्स फॉर इव्होल्युशन? इव्होल्युशनची गोष्ट करताना तेव्हा अनेक विवाद समोर येतात. सायंटिस्ट एखादी गोष्ट सांगताना तेव्हा ते इव्हिडन्स घेऊन आपलं आन्सर काय करतात, मांडत असतात. तर काय केलं ते बघा की इव्हिडन्स म्हणजे पुरावे, ह्या घटना पुन्हा पुन्हा घडल्या पाहिजे. सायंटिस्ट हा काय वन टाइम इव्हेंटला मानत नाहीत. आणि पहिला ते तर एक पहिल्या इव्हिडन्समध्ये बघा फॉसिल्स पहिले दिसत आहे तुम्हाला, हे फॉसिल्स आहेत, बोन्स तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर फॉसिल्स रेकॉर्डेड प्रोग्रेस ऑफ फॉर्म ऑब्झर्विंग फॉसिल रेकॉर्डेड कन्सिस्ट विथ अदर इंटरफेरॉन अबाउट द मेजर ब्रांच आणि डिसेंट टू द ट्री. एलिफेंट फॉसिल्स पाहायला मिळते आपल्याला, क्रम बघा तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाला. त्यानंतर व्हॉट आर द फॉसिल? फॉसिल रिमेन ऑफ अॅनिमल दॅट आर प्रिझर्व सेडिमेंटरी रॉक. आणि हे बघा सेडिमेंटरी रॉक अशा प्रकारे पाहायला मिळेल, ही सेडिमेंटरी रॉक. आणि एनसीईआरटी मध्ये डायग्राम आहे, हे फॉसिल्स पाहतोय आपण. फॉसिल्स अशा प्रकारे जतून करून बाहेर काढले जातात. ही सेडिमेंटरी रॉक दिसते आपल्याला, दिसते का लेअर सारखे, ते सेडिमेंटरी रॉक आहे. फॉसिल्स रेकॉर्डेड. आता हे जे फाईव्ह मेन टाईप फॉसिल्स आहेत, हे तुम्हाला थोडस कार्बन फिल्म आहे, मोल्ड प्रेट्री फॉसिल आहे, ट्रेस फॉसिल्स आहे, प्रिझर्व फॉसिल्स आहे. तर इतके जास्त डिटेल आता नाही पाहू शकत आपण. ही एनसीईआरटी फिगर नंबर 7.3 ही इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामला बऱ्याच वेळा विचारले. तर यामध्ये काय होमोलोगस स्ट्रक्चर चालले, होमोलोगस स्ट्रक्चर एक्झिबिट सिमिलर फॉर्म फंक्शन इन डिफरंट ॲनिमल. सिमिलर फॉर्मला शो करतात पण फंक्शन मात्र वेगळे आहेत, यांना म्हणायचं होमोलोगस स्ट्रक्चर. होमोलोगस स्ट्रक्चर बनणे याचा अर्थ ओरिजिनमध्ये समान, डेव्हलपमेंट पॅटर्नमध्ये समान, परंतु काम वेगळी. कोणी फ्लाइंग करणार, कोणी स्विंग करणार, कोणी रन्स करणार, कोणी क्रिएटिव्ह करणार, यामध्ये कॉमन ओरिजिन डेव्हलपमेंट पॉईंट एकच असतोय. तर त्याला म्हणतोय आपण बघा होमोलोगस स्ट्रक्चर. हे पण आयएमपी बघा दिसते. तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल बघा डायव्हर्जन आणि कन्व्हर्जन काय केलं ते बघा. सर्व रेज आहेत एका ठिकाणी येत असेल तर त्याला कन्व्हर्जन म्हणायचं, किंवा एका पॉईंटमध्ये वेगवेगळ्या डायरेक्शनला रेज जात असेल तर त्याला डायव्हर्जन म्हणतात. आता एक साधा एमसीक्यू तुमच्या समोर येईल, काय म्हटलं ते की होमोलोगस ऑर्गन डायव्हर्जंट इव्होल्युशनला शो करतात की कन्व्हर्जंट. तर आन्सर आहे डायव्हर्जंट. काय म्हटलंय? आन्सर आहे डायव्हर्जंट. दुसरं आहे बघा की होमोलोगस हे बुकमधलं आहे आपल्या, डायव्हर्जंट दिसत आहे तुम्हाला, डायव्हर्जंट होमोलोगस ही पण डायग्राम बघा तसं हे बुकमध्येच आहे आपल्या. त्यानंतर नेक्स्ट ह्युमन आयज इन ऑक्टोपस आईज,
त्यानंतर बघा ॲनालॉगस सिमिलर बिटवीन पोटॅटो स्वीट पोटॅटो, आणि हे त्याचा डिफरन्स आहे. तरी तुम्हालाही विचारले जाते. तर आपल्या समोर गॅलापागोस आयलँड दिसते, जिथे डार्विन बर्ड्स जे आहेत फिंचेस, डार्विन फिंचेस याच्यावर काय केले होते, स्टडी केले होते. डार्विन फिंचेस जो स्पेसिस म्हटले, तर हे डार्विन फिशेस आहे, यांचे जे काही बेक होते या डिफरंट होत्या. काही सीड खाणार होत्या, काही इन्सेक्ट खाणार होत्या, काही कॅक्टस खाणार होत्या. आणि ह्या आयलँडवर त्यांनी काय केलं, डार्विन नंतर यांना बघा दिसतंय का डार्विन फिंचेस, आणि हे त्यांचा डेकमध्ये इव्हॉल्युशन पाहायला मिळाले. डार्विन हे एनसीईआरटीमध्ये आहे. ब्रँचिंग डिसेंट अँड नॅचरल सिलेक्शन आर द टू की कन्सेप्ट डार्विन थिअरी इव्हॉल्युशन, IMP पॉइंट आहे बघा. त्यानंतर की हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ की येण्याची शक्यता जास्त आहे, या ग्राफकडे थोडं लक्ष द्या पाहिजे. बघा दिले बघा, डायरेक्शनल पॉप्युलेशन नॅचरल इव्होल्युशन डिस्पर्टिव्ह, आणि हा ग्राफ. त्यानंतर लॅमार्किया, समोर आपल्या हार्डी विनबर्ग ही दोन इमेज दिसल्या, दोन सायंटिस्ट. तर यांनी दिलेले जे काही डिटेल आहेत तर बघा, तर बघा अ व्हेरिएशन इन जीन पूल, जीन पूल इज मेड ऑफ ऑल जीन्स दॅट आर इन अ पॉप्युलेशन. जीन पूल इज द सम ऑफ द जीन इन रिप्रोडक्शन गॅमेट ऑफ द पॉप्युलेशन. आणि हे त्याचे डिटेल आहे बघा, पॉप्युलेशन गॅमेट जीन पूल. आणि ही क्वेश्चन आपण सोडून घेतल्यात बघा, व्हॉट इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ जीन पूल एलिल्स, काय असेल लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर बघा ही डिटेल घेतले मी, आणि हा ग्राफ आहे बघा. काही MCQ मी सोडून घेतल्या. आणि एक महत्वाचं आहे बघा, असम्प्शन ऑफ हार्डी विनबर्ग, तर कोणते नेम लागू पडणार, नो सिलेक्शन, नो म्युटेशन, नो मायग्रेशन, आणि हे बघा लार्जर पॉप्युलेशन आणि रॅन्डम मॅटिंग, ह्यो नीडसाठी आहे. IMP लिहून घ्या पाहिजे, तर स्क्रीनशॉट घ्या. दुसरा MCQ आहे, आणि हा ग्राफ आहे हार्डी विनबर्ग. आता काही क्वेश्चन आहेत पाहिजे तुम्ही सोडवलाय, आणि NCERT मध्ये बरेच हे पॉइंट काय केले तुम्हाला कव्हर करून दिले. आपल्या समोर हार्डी विनबर्ग इक्विब्रियम मल्टिपल चॉईस MCQ आहेत, तर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, सोडवता का प्रयत्न करा. हे पॉइंट महत्वाचे आहेत बघा, MCQ करून दिल्या तुम्ही, महत्वाचे पॉइंट आहे. हे क्वेश्चन आहे बघा, सेकंड क्वेश्चन, थर्ड, जे आपण रेग्युलर क्लासमध्ये सर्व सोडून घेतलेलं आहे, आणि एकदा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, येण्याची शक्यता जास्त आहे. बघा कारण मागच्या वर्षी आलेलं नाही आहे, पण यावर्षी येण्याची शक्यता आहे, त्यामुळं तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. अर्थवर लाईफ कशी निर्माण झाली, तर आपण ओपेरन हेल्डाने यांनी सांगितलं की केमिकल पासून लाईफची सुरुवात झाली, एक लिव्हिंग सेल तयार झाली, त्यानंतर युकॅरिओटिक सेल बनली, हळूहळू जैव विकास झाला, पृथ्वीवर लाईफ तयार होणे हे आश्चर्य आहे. कारण का बघा, हॉट वॉटर ओशनमध्ये केमिकल कसे रिॲक्शन झाले, त्याच्यानंतर फर्स्ट लाईफ फॉर्म लाईफ कशी बनली, प्रथम प्रोकॅरिओटिक सेल बनले, त्यानंतर युकॅरिओटिक बनले. याचवेळी काही प्रोकॅरिओटिक सेलमध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट होते, त्यांनी फोटोसिंथेसिस प्रक्रिया सुरू केली, ते होतं सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन आल्गी म्हणतोय. आणि यांनी ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन रिलीज केला, आणि यामुळे ॲटमॉस्फिअरमध्ये रिड्युसिंग पासून ऑक्सिडेज बनला. आज आपण जे काही दिसतो ते करोडो वर्षाची मेहनत आहे. 3.5 बिलियन्स ॲगो सिंगल सेल मायक्रोब बनले, आणि NCERT दिले 200 मिलियन दिले. हळूहळू काय झालं, प्रीजाईक इरा शेवटी लाईफ बंद केली. त्यानंतर लाईफ कशी बंद केली बघा, हे टाईम स्केल दिसते तुमच्याकडं, हे नॉर्मल टाईप नाही, 2000 मिलियन इयर ॲगो
फर्स्ट सेल्युलर लाईफ हा एमसीक्यू बनू शकतोय. हा चॅप्टर आहे, त्यानंतर बुकमध्येच लिहिली बघा, पहिला जी फिश आहे हे सगळं बुकमध्ये रीड करा, आहे तिचं पाय मिळेल. कॉल केला त्यानंतर इव्हॉल्युशन एमपीबीया, एमपीबीयानंतर बर्ड, ही जी की पॉइंट चार्ट आहे हा बघा. ॲडॅप्टेशन काय होते त्याच्याकडं, एग्स दिसत तुम्हाला, आणि एम्ब्रॉनिक दिसाल तुम्हाला, एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट, इव्हॉल्युशन प्रूव एग्स कम फ्रॉम फर्स्ट, हे एन्झायटी बुक आहे. तर एन्झायटीमध्ये दिलेला एक चार्ट आहे. डायनोसॉर्स, क्रायप्टाइज, आज डायनासोर नष्ट झाली तिची कारणे आपल्याला काय मिळतात, द क्लायमॅटिक चेंज, द फर्स्ट मॅमल्स, आणि डायनासोर पासून बर्डचे डेव्हलपमेंट झालेले आहे पाहायला मिळते आपल्याला. एक क्वेश्चन पडते, हु आर यू, वेअर डीड वी कम, आपण कोण आहोत, कोठून आलोत, काही ना वाटते की ह्युमन बिंग ॲलिन डेने पासून आलेला आहे, याचे पुरावे नाही आहेत, कारण सायंटिस्ट याचे इव्हिडन्स मागत असतात. तर चेंज का झाला असेल बघा, तर चिंपांजी हा ह्युमनचा क्लोज आहे. चिंपांजीमध्ये 2N डिप्लॉइड आहे 48 क्रोमोझोम आहे, आणि ह्युमनमध्ये 2N डिप्लॉइड 46 क्रोमोझोम आहे. ह्युमन बिंगचा क्रोमोझोम नंबर 2 हा चिंपांजींचा क्रोमोझोम नंबर 2 क्रोमोझोम फ्यूज होऊन बनलेला आहे. बँडिंग पॅटर्न, DNA पॅटर्न समान असल्यामुळे आपण प्रेझेंटली चिंपांजीच्या क्लोज असं मानले जाते. तर हे फॉसिल्स आपल्याला पाहायला मिळते बघा, ह्युमन क्रोमोझोम नंबर 2 अँड इट्स होल होमोलोगस इन चिंपांजी अँड गोरिला. क्लासिफिकेशन ऑफ प्राइमेट्स बघा, इव्हॉल्युशन ऑफ ह्युमन, होमनिड ह्युमन अँड अदर क्रेट क्रिएचर दॅट वॉक अपराईट. तर हा जो सिक्वेन्स आहे ह्युमन बिंगचा, सुरुवातीला आपल्याला नेदरथल्स पाहायला मिळतात. नेदरथल्स आर एक्सटिंक्ट स्पेसिस टिल 40,000 इयर ॲगो. तर काय आलं ते बघा, निदरटल हे मोर इंटेलिजंट होते, निदरटल्स मोर इंटेलिजंट होते. आपल्या समूहातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला पुरणे, जाळणे, अंतिम क्रिया करणे ही तिनी, आणि त्याच्या आवडती वस्तू तिच्या डोक्याजवळ ठेवणे ही क्रिया ती करत होते. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ती काय करायची, क्लोथ, म्हणजे याचा अर्थ जनावरच्या कातड्यांचा ती उपयोग करायचा. निदरटल यांना अनुभवातून बरेच गोष्टी काय आल्या, शिकता आल्या. तर त्यांनी शिकार करणे, निदरथल आर क्लोजेस्ट एक्सटेंडेड ह्युमन रिलेटिव्ह, हवा शिकार करण्यासाठी वापरणे कपडे, त्यांचं त्याच्याकडे असणारे स्टोन किंवा दगडी दगडी हातारी आहेत. क्रोमॅन, क्रो मॅगमन ही काही आहे अबाउट 30,000 इयर ॲगो, क्लोज टू रिसेम्बल मॉडर्न ह्युमन बिंग. ही गुफामध्ये जे पेंटिंग करणे हे क्रोमॅन दिले बघा, पेंटिंग हॉर्स इन देअर्स फ्रान्स मेड इन क्रोमॅन. गुफामध्ये तुम्हाला पेंटिंग्स दिसतात ते क्रोमॅनने केलेले. निदरथल आणि क्रोमॅन दोन्ही जवळजवळ एकसारखे आहेत. आणि आत्ता लेटेस्ट आहे होमोसेपियन, आजचा जो मनुष्य आहे तो होमोसेपियन. होमोसेपियन अरोज इन आफ्रिका, मूव अक्रॉस कंटिनेंट अँड डेव्हलप इन टू डिस्टिंक्ट रेसेस ड्युरिंग द आईस एज बिटवीन 75,000 to 10,000 इयर मॉडर्न होमोसेपियन्स. फ्युचर्स
इव्हॉल्युशन चॅप्टर कम्प्लीट बट नॉट कंटिन्यू, इव्हॉल्युशन न थांबणारी प्रोसेस आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं रिवाईज करायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तुम्ही काय करा, की नोट वाचा, तुम्हाला सपोर्टिंग कोणत्या पॉईंट वाचायला पाहिजे यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे. आणि कृपया करून काय करा की टेस्टसाठी तुम्ही की नोट वाचा, बुक वाचा, थोडंसं हेल्प म्हणून ही हा जो लेक्चर व्हिडिओ आहे तो तुम्हाला उपयोगी पडेल. गुड बाय.